तो बीच में राजकारण लोग जीव जीवी अपन को समस्त गाँव के सर्व ग्राम पंचायत सोसायटी के सर्व पदाधिकारी सदस्य संचालक उपस्थित सर्व बंधु भगिनी आणि मित्र आज सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मला माहेगावला सकाळी 10 पोहोचायला पाहिजे होतं परंतु सकाळी वेळेवर निघालो परंतु निळवंड्याच्या त्या बाजूला प्रचंड ढग आले होते आणि त्यामुळे हेलिकॉप्टरला पुढे येताना आणि परत मला मुंबईला जावं लागलं आणि मग सुधारणा विमान मिळालं सकाळचा कार्यक्रम मात्र राहून गेला कारण माहेगावला जाऊन उद्घाटन आपलं करायचं होतं परंतु आदरणीय काळे साहेबांच्या स्मृतीलाही त्यांनी त्यांना अभिवादन करण्याचं खरं म्हणजे मला संधी मिळाली असते म्हणजे सकाळी कोपर तालुक्यात दौरा घेतला सकाळपासून अडथळा आला माझा अडथळ्यावर पाच करोड पुढे जाण्याची क्षमता आमच्यामध्ये होणं आपण इथपर्यंत समस्यापर्यंत पोहोचलो तुम्हाला आनंद आहे की आज इतक्या चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ग्रामीण भागाची जी गरज आहे ती आरोग्यविषयक बाबीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे कारण सगळ्यात मोठी अडचण ग्रामीण भागातल्या कोणत्याही नागरिकाला जर समोर जावं लागतं ते म्हणजे आरोग्याचा मुद्दा आहे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे पाऊल उचललंय आयुष्यमान भारत योजनेतून 5 लाखापर्यंत लोकांना संरक्षण कवच देण्याचं तर सगळ्या नागरिकांना त्याचा फायदा होत नव्हता आपलं सरकार आल्यानंतर आपण राज्यातील सगळ्या 12.5 कोटी जनतेला त्याला कोणताही कार्ड त्यांच्याकडे असू दे भगवं कार्ड आहे तुमचं केसरी कार्ड आहे पांढरं कार्ड आहे पिवळं कार्ड आहे या कोणत्याही अटी आपण न घालता राज्य सरकारच्या मान्यता दिलेल्या दवाखान्यामध्ये आज या राज्यातील प्रत्येक नागरिकाला 5 लाखाचं संरक्षण कवच आपण दिलेलं आहे तुमच्याकडे आम्हाला बाजून झाली का मला माहीत झाली ना पुढे आपण 1.5 लाख रुपये द्यायचो महात्मा फुलेच्या आरोग्य योजनेतून वर्षाखाली 3000 ते 4000 कोटी रुपयाचा विम्याचा हप्ता आपण कंपन्यांना भरतो कारण काय की गरीब माणसाला आरोग्याचं संरक्षण मिळालं पाहिजे आज देशामध्ये कोणतंही राज्य ते करू शकलं नाही एकनाथराव शिंदे साहेब माननीय आमचे नेते देवेंद्रजी आणि आता सरकारमध्ये नव्याने आज आमच्या समेत आलेला अजित दादा या सगळ्यांच्या प्रयत्नात एवढं मोठं आरोग्याचं कवच आपण सगळ्या सामान्य माणसाच्या भोवती निर्माण करतोय परंतु हे लोकांपर्यंत व्यवस्थित मांडलं जात तर 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारचा कारभार आपण पाहिला मुख्यमंत्री आपल्या कधी पाहायलाच मिळाले नाही त्यांनी फक्त एक गोष्ट देऊन टाकली राज्यात जनतेला माझं कुटुंब तुमची जबाबदारी झाले मोकळे खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हणायला पाहिजे होत तुमचं कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे राज्यातली जनता वाढवत होती
परंतु मग तो लसीकरणाचा मुद्दा होता, पहिला लसीकरण करायचा निर्णय ज्यावेळी झाला 100% मोफत, मग लोकांनी वावड्या उठवल्या, इंजेक्शन घेऊ नका, पोरं होणार नाही, अमुक होणार नाही. पण ज्यावेळी दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना दुर्दैवानं अनेक आपल्या कुटुंबातले स्वकीय मित्र जायला लागले, मग रांगा आपण रांगायचं, कोणी चप्पल ठेवायचं, कोणी वीट ठेवायचं, काही धरायला नंबर लागण्यासाठी. पण हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी अतिशय या देशाला काय पाहिजे त्या काळामध्ये, आणि ते त्यांनी बरोबर ओळखलं, आणि आपल्या देशामध्ये नाही तर जगभरामध्ये 40 पेक्षा जास्त देशांना भारतानं मोफत लस पुरवली हे आपल्या देशाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला लागलं. आज अमेरिकेसारख्या बनलेल्या देशामध्ये हजारो नागरिक मृत्युमुखी पडले, सगळ्यात जास्त नागरिकांचा मृत्यू दर इटलीमध्ये होता, इंग्लंडमध्ये होता. दोन महत्त्व निर्णय झाले, एक मोफत लसीकरणाचा निर्णय झाला, दुसरं आजही आपल्या 80% जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेतला. आज आपल्यामध्ये बसताना बहुतेक लोकांना धान्य मिळत नाही मिळत. अशा योजनेतून जनमानसाच्या जीवनामध्ये आपल्याला त्याला आधार वाटला पाहिजे, कारण ते 2 वर्ष एवढे भयानक होते कोविडच्या काळातले, माणसं कोणा ओळख देत नव्हते, घरचा म्हणून ऍडमिट झाला त्याला पाहायला कोण जात नव्हते. माणसाला जीवाची किंमत किती आहे हे त्यावेळी लोकांना कळालं कोविडमध्ये. अशा काळामध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये मागे उभं राहण्याचं जे दायित्व आज भारत सरकारने स्वीकारलं, आणि वेगवेगळ्या टप्प्यातून वेगवेगळ्या योजनेमधून प्रत्येक समाजाच्या घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न झाला, आणि त्याचा परिणाम काय पाहतो आपण. परवा झालेल्या 3 राज्याच्या 4 राज्याच्या निवडणुको अनेक भले भले राजकीय पंडित सांगायचे आता संपलं, आता हे मिनी लोकसभा आहे, प्रधानमंत्र्यांचं आता काही खरं नाही, भारतीय जनता पक्षाचं खरं नाही, सगळ्या पक्षाची वाटा झाली. पुन्हा एकदा या देशाच्या जनतेनं विश्वनेता म्हणून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात शिक्कामोर्तब केला. आता काँग्रेसची मंडळी सांगतात त्या मशीनमध्ये काहीतरी घोटाळा, मग तेलंगणामध्ये जेव्हा तुमचं राज्य आलं तिथे घोटाळा नव्हता का? त्या राज्यातला म्हणजे फक्त चांगलं होतं का? परंतु पूर्ण समर्पित होऊन या देशाच्या विकासाकरता काम करण्याची जी भूमिका आदरणीय मोदी साहेबांनी घेतली, लोकांना त्याच्या त्या सगळ्या कामाचे लोक पुण्याबाबत करतातच ना. ज्याही लोक जाणार मतदान केंद्रावर त्या लोकांना हे माहित आहे की मोफत लसीकरण कोणी केलं, मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम कोणी केला. वेगवेगळ्या योजनेतून समाजाच्या प्रत्येक घटकाला आधार देण्याचं काम कोणी केलं. आज आपण या दिव्यांगांना साहित्य वाटलं, खासदार डॉक्टर सुजयांच्या प्रयत्नानं या नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50,000 लोकांना जे 60 वर्षांपेक्षा वय जास्त झालेलं आहे त्यांना साहित्य वाटप झालं. आपल्या तालुक्यात झालं ना, आता हे 50,000 कुटुंबाला ज्यावेळी साहित्य वाटप होत त्याचे म्हाताऱ्या लोकांना 70, 75 गाठलेली, 80 गाठलेले, पोरांना पाहायला वेळ नाही. साधा बाथरूमला जायचं तर आमच्या वयस्कर गृहस्थांना बसता येत नाही, मग त्याला कबूल दिला पाहिजे, त्याला खुर्ची दिली पाहिजे. आज
त्यांच्या बरोबर दवाखान्यामध्ये यायला ते शिबिर लिहायला दुसऱ्या घरातले बोर्ड जाते घेऊन बोर्ड धरून घरचे नातू सुद्धा नव्हते. अशा लोकांच्या जीवनामध्ये या अशा वेगवेगळ्या योजनेतून जे परिवर्तन येत आहे त्यासाठी काठी मिळाली त्यांना जाण्याची व्हीलचेअर मिळाली जाण्याकरता किंवा मग ते कमरचं भांडण मिळालं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहायला पाहिजे. हे जे समाजाकरता देण्याची भूमिका त्यांच्या प्रयत्नातून आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या प्रयत्नातून होताना पाहतो आपण तेच आपल्या सगळ्यांना समाधान देणारे बाजू. आज विकसित भारताच्या दृष्टीने जो प्रयत्न करतो होतोय आज ज्याचा आपण सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ केला 2030 पर्यंत आपण जो फॉसिल फ्युअल इमिशन कमी करायला ठरवलं आपण 2070 पर्यंत पण आकडेवारी आठवत नाही परंतु आज सौर ऊर्जाकडे देशाने गेलं पाहिजे ही भूमिका आणि त्याचा प्रयत्न आज महाराष्ट्र सरकारनं प्रत्येक जिथं जिथे शेतकरी मागणी करतील ते तिथं सौर ऊर्जावर चालणार सौर ऊर्जा चालणार फिडर आपण द्यायचं ठरवलं. जे जमीन आहे ते सरकारी जमीन घेऊ आपण जी सरकारी जमीन नसेल तर शेतकऱ्या जमीन सुद्धा आपण 40,000 रुपये वाटतो वार्षिक 40,000 भाडं जाणार आज 40,000 रुपये भाडं कसेच मिळणार तुम्हाला पाऊस पडला नाही तरी 40,000 रुपये काम झाले. आज 40-50,000 रुपये भाडं घेऊन आज शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन जर सौर ऊर्जाच्या भागात गावात करता येत असेल तर हे जी आपली मागणी सारखी येते ना 24 तास लाईट द्या दिवसा लाईट द्या बिबटे फिरू राहिले आपण बिबट्याचं सुळसुळ फार झालेलं आहे काही जंगलातले काही माणसातले पण फिरू राहिले. आता ह्या बिबट्यांसाठी काही लाईटची सोय केली पाहिजे एकदा सौर ऊर्जा आल्यानंतर तुम्हाला 24 तास लाईट राहणार जोपर्यंत सौर ऊर्जाच्या पॅनल मध्ये जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत लाईट चालणार. मी तर गोदावरी सरकारने अतिशय महत्वाकांक्षी हा प्रकल्प घेतला तर त्यांचं मी अभिनंदन करतो की काळाचे पावलं उचलून त्यांनी या संदर्भामध्ये काही निर्णय केले आणि सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला. परंतु या सौर ऊर्जा प्रक्रियेमध्ये आज प्राधान्याने आता शेतकऱ्यांना वीज देण्यासंदर्भात जो आता कार्यवाही होते त्याचा अधिकाधिक ग्रामीण भागालाच फायदा होणार. आज पीक विम्याची आपण योजना राबवतो राज्यामध्ये 1 रुपया आपलं राज्य देशामध्ये 1 आहे की ज्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा राबवायचा निर्णय घेतला मी आता आकडेवारी पाहत होतो कोपरगाव तालुक्याची. गेल्या वर्षी कोपरगाव तालुक्यामध्ये अवघे 13,000 शेतकरी होते आणि भरपाई 6 कोटी मिळाली होती पूर्ण तालुक्याची. आता ह्या वर्षी 1 रुपया पीक विमा घेतल्यामुळे गेल्या वर्षी 13,000 शेतकरी होते या वर्षी 52,000 शेतकऱ्यांचा भाग घेतला आणि 13-6 कोटी होते या वर्षी 25% रक्कम मिळाली आकडे ना गायकवाड तर ती रक्कम आज 25 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते. मला वाटतं जर ती कामे पुरोहित पूर्ण होतील त्यावेळी ही रक्कम 50 कोटी पर्यंत एक मित्र एकटे कोपरगाव तालुक्यात आहे. आता ही योजना राज्यामध्ये एकमेव अशा प्रकारचं राज्य आपलं की 1 रुपया देणार सुधारणं अशा अनेक योजनेतून राज्य सरकार पुढे चाललंय. शासन आपल्या दारी वेगवेगळ्या दाखलेतून आपण मुख्य प्रमाणात लोकांना आणण्याचा प्रयत्न करतोय. मी बरोबर आहे का तिथे दुग्ध व्यवसायाचा उल्लेख झाला म्हणून मी कराड तालुक्यामध्ये एक मिलिटरी ऑप्शिंग गाव सातारा जिल्ह्यामध्ये गावाचं ऑप्शिंग आहे त्याला मिलिटरी म्हणतात मिलिटरी ऑप्शिंग का
त्या घर गावामध्ये घर प्रत्येक घराचा माणूस मिलिटरीमध्ये मिलिटरी ऑफिसर म्हणतात. तिथे एक देशमुख नावाचे गृहस्थ आहेत. तिथे आमचे जॉईंट कमिशनर पोलीस दत्ता कराड्यांच्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी गेलो. दीडशे किलोमीटर त्या गृहस्थांनी ते शेतकऱ्याचे पण फॉर्म काढला. त्याच्यात 3000 गाई आहेत. त्याच्या गीर गायांचं दूध उत्पादन गीर गाय आहेत या कमीत कमी 25 लिटर दूध देतात. आणि ते गोष्टी काय आहे सगळ्या, ते किमान दूध किती व्हायचं 50 लिटर. आपली काय परिस्थिती, आपण दुधावर भाव वाढून द्या, खात्याचे भाव कमी करा. आता हे सगळं करू आपण. शासन शासनाला जर जबाबदारी दे, उद्या दूध उत्पादकाला 4 पैसे वाढून देण्याची भूमिका शासनाची आहेच आहे. परंतु हे उत्पादनाची क्षमता जर पाहिली आपण, त्या मिलिटरी मुद्दाम तुम्हाला नाव सांगितलं मुद्दाम त्या फार्म त्या शेतकऱ्याचं. आता अनेक गावांमध्ये गीर गायांच्या ना लोक संगोपन करतात. आज त्याच्या तुपाची किंमत किती आहे, गीर गाय तुपाची किंमत 3000 रुपये 4000 रुपये. दुधाचे दर जास्त आहेत. आपल्या देशी गाय जवळजवळ संपलेल्या आहेत. कोणा त्याचा आता उद्धार होतोय. आरोग्याकरता ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे, आपण प्रत्येक शेतकरी बांधवांनी हा विचार सोडून द्या की याच्यात उत्पन्न मिळत नाही, त्याच्यात उत्पन्न मिळत नाही. आता आपण नवीन दुग्ध इथं मी आता मागे एका शेतावर गेलो होतो, तो 3.5 लाखाचा बोकड पाहिला म्हणजे मला आश्चर्य वाटत. परंतु आज मी गेल्या आठवड्यामध्ये नाशिकला विमानावर उतरलो तर तिथे एक मोठे विमान होतो आणि त्या विमानामधून 3000 शेळ्या मेंढ्या त्या विमानामध्ये घालून कुठ झाल्या होत्या, दुबईला, शारजाला. मार्केट नाही असं नाही आहे. एका दिवशी 3000 त्याचे पिंजरे केले असतात, ते पिंजरे ते बसवतात, आई त्या प्रमाणात भरतात. घर मोठं असतं तर 1000 जण जागा राहत नाही. आज धुळीच्या बाजारामध्ये दर बुधवारी 10 ट्रक भरतात शेणमेंढ्याचे, बँगलोर हैदराबादमध्ये जातात. हे मानण्याचं चुकीचंच आहे की शेतीला पूरक व्यवसाय आपल्याला करून फायदा नाही. हे फक्त मोकळ्या लोकांचं काम आहे. गावात तिथं मोकळ्या वेळ त्यांना भरपूर काय काय करू शेतीमधून आणि काय करायचं शेतीमधून. तुला घरी कोणी विचारित नाही, तू काय जाते म्हणून घरचे लोक ओळून टाकलेले आहे. तो गप्पा मारतो. मुद्दा काय, हे जे उदाहरण आपल्या समोर आहे शेळ्या मेंढ्यांचे प्रकल्पाचे, आता निर्यात होते. मला वाटतं याच्या दृष्टीने खरं काम करण्याची आवश्यकता आहे. आता शासनाकृती समोर राहणार. शासन म्हणजे काय, तुम्ही निवडून दिले लोक म्हणजे शासन. बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, एक तीन गोष्टीवर त्याची शासनाची व्याख्या समजते. आज इतकं उत्तम काम करू शकतो तुम्ही राजकारणी लोकांना काढून टाका. याची जिरवायची, त्याची जिरवायची. आपण कोणाच्या इकडे जिरवू द्या पण थोडं काय करू नका. जिरवायचं काम तुम्ही माझ्यावर सोपा, पण बाकी तुम्हाला काम करणार नाही. जिरे बाकीचं काम आपल्याला करायचंय, दूध व्यवसाय करायचा आहे, शेळमेंढ्याचा व्यवसाय करायचा आहे. आपण शिर्डीला आपण मोठं एक्सपोजर घेतलं. ते जो रेडा आणला होतो ना, ते रेड्याची किंमत 12 कोटी रुपये होती. 12 कोटीचा रेडा विचार करा. त्याची किंमत काय, त्याच्याकडून जे पैदा झालेली जेवढी पैदा असेल गायांची, त्यातून उत्पन्नाची, त्यातून त्याची किंमत ठरली. किती लोक पाहिले 12, मला शेवट 12 कोटीचा रेडा म्हणजे काय. परंतु नवीन तंत्रज्ञान जे बदलतंय मित्र, आता त्या देशमुखच्या फार्मर एम्ब्रॉयड ट्रान्सफर चांगल्या गायीचं त्याच्या टेस्ट पेपर करतात ना,
तस एम्ब्रियो घालतात ज्यादा उत्पादन देणाऱ्या ज्या ओळखून झालेले ज्या गाय गाई निर्माण कारडे निर्माण झाल्या त्याचं दूध उत्पादन 50-70 लिटर मिळतं त्याच्या एम्ब्रियो आपल्या गायीच्या गर्भात घालायचं त्याच्या गर्भ पिशवीमध्ये घालायचं हे मी 35 वर्षापूर्वी असत होती मी हे 35 वर्षापूर्वी अमेरिकेत पाहिलं होतं अजून आपण एम्ब्रियो ट्रान्सफर चर्चा करतो आणि तिथे ते देशभरात फार्मर एम्ब्रियो ट्रान्सफर झालं तर ते आमचे पशुसंवर्धन अधिकारी मला भेटा मी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मी ते ओळखून अमुक अधिकारी अमुक अधिकारी त्याने एक प्रश्न विचारला एम्ब्रियो ट्रान्सफर जर तुम्ही तालुक्याला किती काम चाललंय त्याचं काम सुरू केलं नाही म्हणजे खाजगी शेतकरी किती करतो माहिती आहे तुम्हाला असं काही खाजगी शेतकरी नाही म्हणजे आता तुमच्या मध्ये तुम्हाला एम्ब्रियो ट्रान्सफर करण्याची गरज आहे अरे आपल्या डोळ्यात जिल्ह्यात एवढं शेतकरी पदरबोड करून पैसे खर्च करतो पण पाहिलं वेळ नाही जिल्हाधिकारी मला भेटायला आले होते कलेक्टरला सांगितलं दोघांना घ्या अधिकाऱ्यांना आणि यांना तो फॉर्म नेऊन दाखवा आणि काय करायचं तुझं करा पण त्याला दे इतक्या रस्ता काय उपयोग नाही ना आज आपण नवीन काय झाला गोसेवा काय नवीन काय झाला आपण आता गोशाळेला प्रमोशन करतो आपण अधिकाधिक गोशाळा निर्माण झाल्या पाहिजे तर आपण अनुदान देतो वर्षाला 75 लाख रुपये काय निर्माण गोशाळा तुम्ही करा ना काय हरकत आहे पुन्हा जर काय म्हणे काय सांभाळ सॉर्टेड सिमेंटचं आपण आता काय झालं ब्रॉविन ब्रिडचा कायदा आपण आणला तर ते ह्या मागच्या 6 महिन्यात एवढे आपण नियम केले की उद्या राज्यामध्ये येणार कोणतं जे सिमेंट यायचं गायन करता तर क्वालिटी त्याला कुठे भाव हे नव्हतं मापदंड नव्हता तपासण्याची यंत्रणा नव्हती तर कायदेशीर कुठला कारवाईचे अधिकार नव्हते ते सगळे आता आपण आणले हे सगळे काम आपण काय करतो की ज्या गतीनं आदरणीय प्रधानमंत्र्यांची जी दृष्टी आहे विकसित भारताची कल्पना त्यांनी मांडलेली आहे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या 3 मंत्र आधारित देशाची जी विकासाची घडी त्यांनी बसवली त्यावर आधारित आपण काम करतो आज आपल्या कोपरगाव शिर्डीचा 500 एकरात आपण आता एमआयडीसी आपण तयार केली जर मुंबई पडलेली आपल्या जिल्ह्याला महसूल मंत्री होते 7 वर्ष नव्हते आता तुमच्या तालुक्याला त्याचं मार्गदर्शन मिळते त्याचं तुम्ही बोट फोडायला तयार अरे तुम्हाला मग 7 वर्ष तुम्ही ज्याचे तुम्ही ज्याचे आता काय होतं आपण खांद्यावर दूर नाचू राहिलो आहे त्यानं तुम्हाला 7 वर्ष मागच्या 8 वर्षात काय नाही सुटलं त्यांनी नेमाळ्याशी करून घ्यायला मला असं वाटत कधी घेत लोकांचा नाही तुम्हाला नऊ जमला नाही वर सुचला नाही बोलू तरी नका ना तुम्ही आम्ही प्रयत्न केलो आम्ही प्रयत्न केलो काय प्रयत्न केले आपल्याला जुने भय होते मग लावून लावत तू सांगितलं तू जुनं सांगणार नाही बरोबर नाही तू सांगणार परंतु मला मुद्दा सांगायचा होता की एमआयडीसी मध्ये आता एक कंपनी मला काल भेटायला मिळली ती सगळी 500 एकर जमीन स्वतः घ्यायला काय एमआयडीसी आम्ही हे प्रकल्प करतो मी म्हटलं मला तू कौतुक सांगू त्या एमआयडीसी तू जरी तुला 500 एकर तिथे जमीन देतो थोडी 1 टाइम चेक होतो सगळ्या जमीन काय ते 25 लाख 50 लाख 1 कोटी भाव ठरला एमआयडीसी पैसा महत्वाचा नाही आहे त्या एमआयडीसी मध्ये तुझ्या प्रकल्पातून किती रोजगार निर्माण होणार आहे आज माझ्या कोपरगाव तालुक्यात येतील राहता तालुक्यात येतील जी मुलं आमची ग्रॅज्युएटहून बाहेर पडली ग्रॅज्युएशन करताना नाही अर्धवट शिक्षण घेऊन बाहेर पडले अशा कोणाला तुम्ही काय काम देणार किती कोणाला रोजगार मिळणार का आमच्या तालुक्यातल्या लोकांनी पोट भरण्यासाठी बाहेर पाय तालुक्यात गेलं पाहिजे पुढच्या 5 वर्षामध्ये पुढचे 5 वर्ष म्हणजे पुढचे मी 10 वर्ष म्हणतो पण ह्या एमआयडीसीमुळं आपल्या तालुक्यातील कोपरगाव असेल शिर्डी असेल जिल्ह्यात म्हणा तुम्ही
नगर मध्ये आता मग जवळपास क्षेत्रामध्ये एमआयडीसीचा तर जागा विस्तार करून दिला. रोजगाराकरता त्यांनी बाहेर जाऊ बाहेर जाता होतो की नाही आपल्या तालुक्यातल्या पोरणा इथं एमआयडीसीत रोजगार मिळाला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका. आज 72 कोटी रुपये शेतीमा मंडळाची त्याची किंमत होती 72 कोटी रुपये. परत मंत्रिमंडळ सांगितलं 72 कोटी रुपये आपण सोडून जावं लागतो एमआयडीसी रुपये जमीन देताना. का जर आपण 3000 रुपये स्क्वेअर फुटांवर जमीन दिली आपण आता प्रचलित भावाप्रमाणे उदाहरण म्हणून ती आपण जर 1200-1800 रुपये द्यायला निघालो तर किती उपयोगी तिथे आकर्षित होऊन जमिनीची किंमत नाही. जमिनीच्या किमती कमी झाल्या का आपण उद्योग आकर्षित होतो माझं भांडवल कमी लागतं. आता महिंद्राशी बोलतो आपण अन्य मोठ्या कंपनीशी बोलतोय तर शेवटी उद्योग येतील रोजगार आला पाहिजे. मग त्या ठिकाणी तशा पद्धतीची रचना आपण करतोय कारण शेवटी जमीन मोकळी पडलेली होती. शिर्डीमध्ये आता साईबाबा जाऊन थीम पार्क करतोय मोठा. माझा प्रयत्न आहे तिथे 40,000 स्टेडियम करायचं ज्यामुळे आपलं आयपीएल मॅचेस भरता आल्या पाहिजे. आपण इकोसिस्टीम तयार झाली की त्याला लागून असणाऱ्या सगळ्या गोष्टी पण वर आणतात. एक स्टेडियम राहत नाही एक एमआयडीसी राहत नाही त्याच्या भौतिक लागणाऱ्या सगळ्या सुविधाबाबत लोक निर्माण करतात. आज किती आज हा समृद्धी आपल्या भागातून गेलाय. तुमच्या हा नॅशनल हायवे गेला जुना तुमचा हैदराबाद सुरत हैदराबाद सुरत आपल्या शेजारून गेलाय. शिर्डी विमानतळ बाबाच्या कृपेने एवढं मोठं विमानतळ आपल्याला मिळालंय. म्हणजे आता आपण जो जो 600 कोटी गेल्या निवारण बांधतो आपण तिथं रेल्वे स्टेशन शिर्डीचं जे आहे कोपरगाव स्वतः घेतलंय आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या यादीमध्ये सुदृढीकरण करतोय. शिर्डीचं सुद्धा जे रेल्वे स्टेशन आहे ते जागतिक दर्जाचं करत आपला प्रयत्न आहे. लवकरच होत कुठं रेल्वे घेतली पैसे गेल्यानंतर वाटलं पाहिजे आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी आहे. काम विकासात्मक कामाला तुम्हाला मी मित्र सांगतो काही आपल्या कोणी थांबू शकत नाही. फक्त आपली दृष्टी अशी काय मला समाधान आहे गोष्टी ते की आता आपले जे आमदार आहेत तरुण आहेत त्यांना ती दृष्टी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे तालुक्याचा काय काय पण झाला शोधा अशी तुझ्या मी सांगू इच्छितो. चांगलं काम करा सुविस्तर लोकांसाठी मिळेल द्या तुम्हाला जी जी जिथं मदत लागेल शासनाची मी 100% तुमच्याबरोबर आहे. सगळ्या अर्थानं हल्लाबाई तुम्हाला गॅरंटी जसं मोदी साहेबांनी तिथे गॅरंटी दिली तशी तुम्हाला माझी गॅरंटी आपली भावना प्रामाणिक ठेवा मनापासून काम करा लोकांना आपल्यापणा वाटला पाहिजे. गरीब माणसाला आणि तर आपलाही अविश्वास आपल्याला देता आला पाहिजे. आपला यश कोणी थांबू शकत नाही. एकदा मी त्यांनी मित्र खराज अण्णांची आठवण होते खराळे माणूस एक वचनी त्यांनी अनेक त्याबरोबर तालुक्यातले कार्यकर्ते त्यांनी दौलत राहून होते माझे आमदार टी व्ही जाधव होते मोहनराव शिंदे होते मराठ तुमचे पण वैचार होते ज्ञानते पण तुमच्या या ठिकाणी उल्लेख करता येईल गुडगे पाटलाचा अनेक असंख्य कार्यकर्ते तालुक्यामध्ये स्वाभिमानी कार्यकर्ते होते. त्यांच्या कष्टातून हा तालुका भरायला त्यांच्या परिश्रमातून तालुका भरायला हे जे नंदनवन झाले दिसत काही तालुक्यात त्या प्रमाणात ही लोक पायाची दगड झाली म्हणून पाणी मंदिर पाहिलं म्हणजे ठीक आहे. त्याचा काही लोकांना विसर पडला असेल तो त्यांना लगला होतो यावर चिंता नाही. परंतु या लोकांनी खस्ता खाल्ल्या प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा परिणाम आपण सगळ्या या ठिकाणी त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. मग मित्रांनो
अधिक आपला वेळ घेत नाही पण पोपटकर शहरात कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना नवीन वर्ष येतच आहे पुन्हा नवीन वर्ष शुभेच्छा देतोय थोडा आता तुमच्या कर्मचार मला सकाळपासून शासन आपल्या झाली कार्यक्रम करायचं आपल्याला मला जनजीवन योजना आढावा घ्यायचा आहे तालुक्यातील ज्या डीपीओ रोड आहे तुमच्याकडे बरं त्याचा आढावा घ्यायचा आहे तुम्हाला सगळ्या डीपी भरून देतो तुम्हाला ओरडो डीपी सगळ्या भरून देतो तुम्हाला त्या 50 लाख 100 लाख तुम्ही चिंता करू नका आपलं वोल्टेज पूर्ण राहिलं पाहिजे समजलं ना नाही समजलं पुन्हा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र।